रोल रोल ताई काय सांगणार, आज मणिपूर येथील घटनेच्या निषेधार्थ मूकमोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं, तिकडून गेलं. मणिपूर महिला अत्याचार ही जी घटना घडली, खरं तर ही भारत देशासाठी अतिशय निंदनीय अशी गोष्ट आहे. त्यासाठी जळगाव शहरामधून ना कोणता पक्ष ना कोणती जात, प्रत्येक जातीची प्रत्येक धर्माची आणि प्रत्येक पक्षाची महिला या ठिकाणी या मोर्चेमध्ये आंदोलनामध्ये समावेश होता. या ठिकाणी जीएस ग्राउंड पासून तर कलेक्टर ऑफिस पर्यंत मूक मोर्चा महिलांनी काढलेला होता. खरं तर यामध्ये जळगाव शहरातील सर्वच सर्व महिलांना या मोर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी निवेदन आग्रह विनंती करण्यात आलेली होती आणि त्या पद्धतीने भरपूर कमी प्रमाणात महिला या ठिकाणी समावेश झाला सहभागी झाला याची सुद्धा कुठेतरी खंत वाटते. आणि विशेष म्हणजे मला असं वाटतं, जर महिलांवर अत्याचार झालेला आहे तर इथे कुठेतरी पुरुषांना थोडासाही पुरुष अहंकार वाटत नाही का? पुरुषांना वाटत नाही का आपण सुद्धा मोर्चेमध्ये सहभागी झालं पाहिजे? आंदोलन फक्त महिला करतायत, पुरुष कुठे गेले? त्यांची नीतिमत्ता मेली का? ते कोणतंही आंदोलन करताना या घटनेच्या विरोधात आंदोलन करताना दिसत नाहीये. आज आमची महिला बहीण सगळ्या बहिणी आम्ही पेटून उठलेल्या आहोत. आज आपण बघतोय की आपल्या भारत देशाच्या सर्वोच्च पदावर असलेल्या राष्ट्रपती या सुद्धा आदिवासी महिला आहेत आणि ज्या महिलांवर अत्याचार झाला त्या सुद्धा आदिवासी महिला आहेत. आणि जर अशा प्रकारच्या घटना आमच्या महिला भगिनींसोबत होत असेल तर आमचा भारत देश सुरक्षित आहे का? जळगाव शहरामध्ये सुद्धा आज रोजी 4 ठिकाणी मागच्या 8 दिवसामध्ये 4 ठिकाणी लहान मुलींवर अत्याचार झाले. मग पोलीस प्रशासन झोपलेलं आहे का? आम्हाला वाटतं कुठेतरी ते जागं व्हावं आणि आमच्या भावना ज्या आहे कडकडीच्या भावना आहे, निषेध करतो आम्ही या सगळ्या गोष्टींचा. त्यांनी जागं व्हावं आणि या सगळ्या गोष्टीला थांबवावं. ही पुरुष प्रधान जी संस्कृती आहे ती संस्कृती आम्हाला असं वाटतं कुठेतरी त्या संस्कृतीने पण आमच्या सोबत पाठीला पाठी लावून आमच्या सोबत त्यांनी चालावं यावं आणि आम्हाला सपोर्ट करून या सगळ्या आंदोलनामध्ये त्यांनी सुद्धा सहभागी व्हावं. आम्ही या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला कलेक्टर साहेबांना भारत सरकारला निवेदन दिलेलं आहे, सांगितलेलं आहे की यामध्ये जे कोणी दोषी आहेत त्यांना जलद गतीने न्याय देण्याचं जे न्यायालय आहे तिथे फास्ट ट्रॅकवर त्यांची केस चालवण्यात यावी आणि त्यांना फाशीची शिक्षा व्हावी. जर फाशीची शिक्षा त्यांना लवकरात लवकर झालं नाही तर मला जळगाव शहर जळगाव शहराबरोबर आपण बघतोय पूर्ण भारत देश हा पेटून उठेल, कारण आता महिला पेटलेली आहे, तिचा जास्ती अंत पाहू नका. आणि जळगाव शहरामध्ये सुद्धा पोलीस प्रशासनाने जागृत व्हायचंय. जळगाव शहरातल्या सुद्धा या घटना वाढलेल्या आहेत आणि या घटनेचा निषेध आज आम्ही या ठिकाणी करीत आहोत.